षटकार आणि सोने नो बॉल। अपेक्षा होती की कुणालच्या बॅटमधून धावा येतील पण मात्र धावा येत आहेत ये ये गिरीशच्या माध्यमातून धावसंख्या झाले ती म्हणजेच या सात धावांच्या मदतीने एकोणचाळीस धावा आणि पुढील चेंडू हा फ्री हिट असेल म्हणजेच मुक्त फटका तुम्हाला खेळावा लागेल तुम्हाला संधी मिळेल या गोलंदाजावर प्रहार करण्याची संधी मिळेल आणि त्या संधीचं रूपांतर किती धावांमध्ये करतायत फलंदाज गिरीश लेट सी खराब सुरुवात करतोय प्रणय या चौथ्या षटकाची आणि ज्या तीन गोलंदाजांनी यशस्वी गोलंदाजी केली होती कुठेतरी आता त्याला गालबोट लागलं जाते गोलंदाज प्रणयकडून कडून कमबॅक करावा लागेल आणि अजूनही संधी गेली नाही या कमबॅक करावा लागेल गोलंदाज प्रणयला प्रणय टू गिरीश शॉर्ट ऑफ लेन हुक केला जातोय चेंडू दिघून जाते, जाते सीमारशे पार दगदित दुसरा षटकार या फ्री हिट वर मात्र षटकार खेचलाय आणि आता मात्र कुठेतरी एक चांगल्या अवस्थेत जाऊन पोहोचतोय तो म्हणजे गावदेवी अंजूर हा संघ कुठेतरी वाटलं होतं की धबधबा कायम राखेल का आयडियल हायवे दिव्या संघ पण मात्र त्या दबावाला सामोरं जाऊन या चौथ्या षटकामध्ये मात्र धावांचा पाऊस पाडण्यासाठी दोन फलंदाज सज्ज झालेत आणि त्यातला एक फलंदाज गिरीश मात्र अक्षरशः बरसतोय त्याच्या बॅटमधून दोन षटकार आलेले आहेत आणि आतापर्यंत एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्यात झाले ते म्हणजेच पंचेचाळीस धावा एकंदरीत पूर्ण डावामध्ये तीन षटकार आणि या षटकामध्ये दोन षटकार आले बॅट्समन गिरीशच्याकडून धावसंख्या धावसंख्यात झाले ते म्हणजेच पंचेचाळीस जवा फोर्टी फाय रन्स दबाव घेतल्यासारखा जाणवतोय पण दबाव न घेता खेळ करावा लागेल फलंदाज फ्रणाईला समोरवी फलंदाज मत त्या क्षणाची वाट पाहतोय यावेळेस लोव फुलटॉस होता बॅक टू बॅक तिसरा षटका डीप डुप्लिकेट सिमारा शपार सिक्सर पुढे सरकतोय एकावन्न एक या आकड्यावर जाऊन पोहोचतोय गिरीश आपला क्लास दाखवतोय गिरीश आपला अनुभव दाखवतोय गिरीश आपल्या या संघाला सावरण्याचं सा काम करतोय खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाल गिरीशच्या बॅटमधून आलेले तीन षटकार लगताच्या लगतात तीन चेंडूवर आणि आता मात्र सर्व नियंत्रण सुटलय या सामन्यावरून आयडियल हायवे देवी संघाचं नियंत्रण सुटलय आणि आता नियंत्रण स्वीकारतोय तो म्हणजेच फलंदाजी करणारा संघ गाव देवी अंजूर आता दबाव वाढवण्यासाठी क्षेत्रक्षण थोडस क्लोज केलं जाते ऑफ तैनात केला जातोय पाहूया या रणनीतीचा फायदा होईल का आयडियल हायवे दिवसाला गोलंदाजी मार्ग गोलंदाजी म्हणजेच प्रणय फुलटॉस आहे लगाच्या चार चेंडूवर चौथा षटकार क्या बाद आहे जी असा कुठला रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आलाय का लगातार चार चेंडूवर चार षटकार येस yes, आलेला आहे आणि या अगोदर देखील असा रेकॉर्ड आलेला आहे पाहूया अजून पुढे जाईल का या पुढे जाईल का कारण चार मध्ये चार आले आणि अजूनही तीन चेंडूंचा खेळ शिल्लक पहिला चेंडू नो बॉल होता त्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर पुढील तीन चेंडूवर तीन षटकार चेंडू आले म्हणजे एकंदरीत या षटकामध्ये चार षटकार आले संघाची सांगी धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे सत्तावन्न सत्तावन्न या आकड्यावर फिफ्टी सेवन रन्स आणि कुठेतरी आता